गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण वाक्यप्रचार हा घटक अभ्यासणार आहोत एक नंबर अग्निदिव्य करणे म्हणजेच कठीण कसोटीला उतरणे अटकेपार झेंडा लावणे त्याचा अर्थ आहे फार मोठा पराक्रम गाजवणे अठरा विश्वे दारिद्र्य असणे पराकोटीचे दारिद्र असणे अडकित्या सापडणे पेजात सापडणे दिवे लागणे भरपूर उधळपट्टी करणे सहा नंबर अण्णास लागणे उपकार स्मरणे अन्नास मोताद होणे आत्यंतिक दारिद्र्यात जगणे उपासमार होणे अन्नास लावणे उपजीविकेचे साधन मिळवून देणे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे थोड्याशा यशाने चढून जाणे आखण तांडव करणे रागाने आदळापट करणे आकाश ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे आकाश पाताळ एक करणे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे नंबर आकाश फाटने चारी बाजूंनी संकटे एने आकाशाला गवसनी घालने आवाक्या भायाची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे आगी तेल ओतणे भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे आच लागणे झळ लागणे आपल्या पोळीवर तूप ओढणे दुसऱ्याचा मुळीच विचार न करता साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे अठरा नंबर आभाळ कोसळणे एकाएकी फार मोठे संकट येणे एकोणावीस नंबर इकडचा डोंगर तिकडे करणे फार मोठे अवघड कार्य पार पाडणे उखळ पांढरे होणे पुष्कळ फायदा होणे उखाळ्या पाखाळ्या काढणे एकमेकांचे उणे दुणे काढणे किंवा दोष देणे उचल वांगणी करणे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे उंडावरून शेळ्या हाकणे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे उदक सोडणे त्याचा अर्थ एखाद्या वस्तू वरील आपला हक्क सोडून देणे उद्ध्वस्त होणे अर्थ नाश पावणे उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे उन्हाची लाही फुटणे त्याचा अर्थ अतिशय कडक ऊन पडणे उराशी बाळगणे मनात जतन करून ठेवणे उलटी अंबारी हाती घेणे उलटी अंबारी हाती येणे भीक मागण्याची पाळी येणे उष्ट्या हाताने कावळा न हाकणे कधी कोणाला यत्किचितही मदत न करणे ऊत येणे अतिरिक्त होणे बत्तीस क्रमांक एक घाव दोन तुकडे करणे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे अंगाची लाही लाही होणे अर्थ क्रोधाने शुद्ध होणे अंगावर काटा हुबा राहणे अर्थ भीतीने अंगावर शहारे येणे अंगावर मूडभर मास चढणे अर्थ धन्यता वाटणे अंगाचा तीळ पापड होणे अतिशय संताप येणे अथरुण पाहून पाय पसरणे एपतीनुसार खर्च करणे कणिक तिमने खूप मार देणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे कपाळ मोक्ष होणे अर्थ मरण पावणे कान फुंकणे दुसऱ्याच्या मनात क्लिमिश निर्माण करणे कानावर पडणे सहजगत्या माहीत होणे कानांवर हात ठेवणे माहीत नसल्याचा बहाणा करणे कान उगाडणी करणे अर्थ कडक शब्दात चूक दाखवून देणे काखा वर करणे अर्थ आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे काना डोळा करणे अर्थ दुर्लक्ष करणे कान टवकारून ऐकणे अर्थ अगदी लक्षपूर्वक एकने। काया कायापालट होणे स्वरूप पूर्णपणे बदलणे काट्याने काटा काढणे अर्थ एका शत्रूच्या सहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे काट्याचा नायटा होणे अर्थ क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे कावरा बावरा होणे अर्थ बावरणे काळजाचे पाणी पाणी होणे अर्थ अति दुखाने मन विदीर्ण होणे कुत्रा हाल न खाणे अर्थ अतिशय वाईट स्थिती येणे कंठस्थान घालणे अर्थ ठार मारणे कंठशोष करणे अर्थ ओरडून गळा सुकवणे उगास घसाफोड करून खूप समजावून सांगणे कंबर कसणे अर्थ एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे शेत शेतखाणे अर्थ ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे केसाने गळा कापणे वर्कनी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे कोंबडे झुंजवणे दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मज्जा पाहणे कोपरापासून हात जोडणे अर्थ काहीही संबंध नाखण्याची इच्छा प्रकट करणे खडा टाकून पाहणे अर्थ अंदाज घेणे खडे चारणे अर्थ शरण येण्यास भाग पाडणे खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे खाजवून खरूच काढणे अर्थ मुद्दामून भांडण उकरून काढणे खाल्ल्या घरचे वासे मोजणे अर्थ उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे खून गाठ बांधणे अर्थ पक्के ध्यानात ठेवणे खो घालणे विघ्न निर्माण करणे गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे गळ घालणे अर्थ अतिशय आग्रह करणे गळ्यात पडणे एखाद्याला खूपच भीड घालणे गळ्याशी येणे नुकसानीबाबत अतिरेक होणे गाडी पुन्हा रुळावर येणे चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे गुजराण करणे अर्थ निर्वाह करणे गुण दाखवणे अर्थ खरे स्वरूप प्रकट करणे गंगेत घोडे नाणे अर्थ कार्यतळीत गेल्यावर खूप समाधान वाटणे गळ्यात धोंड पडणे अर्थ इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे गाशा गुंडाळणे एकाएकी जाणे एकदम पसार होणे गोड बंगाल असणे गुड गोष्ट असणे काहीतरी रहस्य असणे घडी भरणे विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे घर धुवून नेणे सर्वस्वी लुबाडणे घाम गाळणे खूप कष्ट करणे घालून बाडून बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे घोडा मैदान जवळ असणे एखाद्या गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे घोडे अडणे प्रगतीत खंड पडणे घोडे मारणे अर्थ नुकसान करणे घोडे पुढे दामटणे अर्थ स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे घोडे पेंड खाणे अर्थ अडचण निर्माण होणे चतुर्भुज होणे लग्न करणे कैद होणे चवाट्यावर आणणे अर्थ उगडीस आणणे जाहीर करणे चंग बांधणे अर्थ निश्चय करणे चार पैसे गाठीला बांधणे अर्थ थोडीपार बचत करणे चारी दिशा मोकळ्या होणे अर्थ पूर्ण स्वातंत्र्य मिळणे चौदावे रत्न दाखविणे अर्थ मार देणे जमीन दोस्त होणे अर्थ पूर्णपणे नष्ट होणे जंग जंग पछाडणे अर्थ निर्णय रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे आता ज वरून सुरू होणारे वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ जमीन दोस्त होणे अर्थ पूर्णपणे नष्ट होणे जंगजंग पछाडणे निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे जिवेला हार नसणे वाटेल ते बेजाब बेजबाबदारपणे बोलणे जीवा जीव येणे अर्थ पुन्हा धैर्य येणे जीव भांड्यात पडणे अर्थ काळजी दूर होणे हायसे वाटणे जीव मेटाकुटीस येणे अर्थ त्रासाने अगदी कंटाळून जाणे जीव अधीर होणे अर्थ उतावीळ होणे जीवाची मुंबई करणे अर्थ खूप चैन करणे जीव टांगणीला लागणे अर्थ चिंताग्रस्त होणे जीवावर उदार होणे अर्थ प्राण देण्यास तयार होणे जीवाचे रान करणे अर्थ खूप कष्ट सोसणे जीव खाली पडणे अर्थ काळजीतून मुक्त होणे जीवाचा धडा करणे अर्थ पक्का निश्चय करणे जीव की प्राण असणे प्राणा इतके प्रिय असणे जीव तीळ तुटणे एखाद्या गोष्टीसाठी तळमळणे जीवावर उठणे जीव घेण्यास उद्युक्त होणे जीवावर उड्या मारणे अर्थ दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे जीवाला घोर लागणे अर्थ खूप काळजी वाटणे जीव गहाण ठेवणे अर्थ कोणत्याही त्यागास तयार असणे जीवाला जीव देणे अर्थ एखाद्यासाठी प्राण देण्यास तयार असणे जीव थोडा थोडा होणे अर्थ अतिशय काळजी वाटणे जोपासना करणे अर्थ काळजीपूर्वक संगोपन करणे झळ लागणे अर्थ एखाद्या गोष्टीचा थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे एकशे अठरा क्रमांक टक लावून पाहणे त्याचा अर्थ आहे एकसारखे रोखून पाहणे टाहो फोडणे मोठ्याने अंकात करणे टाके ढिले होणे आतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकद न राहणे टेंबा मिरवणे अर्थ दिमाग दाखवणे डाव साधणे अर्थ संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळवणे डाळ शिजणे थारा मिळणे सोय जुळणे मनाजोगे काम होणे डांगोरा पिटणे अर्थ जाहीर वाच्यता करणे डोक्यावर मिरी वाटणे अर्थ वरचड होणे डोक्यावर खापर फोडणे अर्थ एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे डोळ्यात धूळ फेकणे अर्थ फसवणूक करणे डोळ्यांवर कातडे ओढणे अर्थ जाणून दुर्लक्ष करणे डोळा चुकवणे अर्थ अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देण्यास टाळणे डोळे निवणे अर्थ समाधान होणे डोळ्यात खुपणे अर्थ सहन न होणे डोळ्यांचे पारणे फिटणे अर्थ पूर्ण समाधान होणे डोळे खिळून राहणे अर्थ एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे बघा सगळे वा वाक्यप्रचार हे डोळे या शब्दावरून आहे डोळे दिपवणे अर्थ थक्क करून सोडणे डोळे पानावणे अर्थ डोळ्यात पाणी येणे डोळ्यात प्राण आणणे अर्थ एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे डोळे फाडून पाहणे अर्थ तीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे डोळ्यात तेल घालून राहणे अर्थ अतिशय जागृत राहणे दक्ष राहणे डोळे भरून पाहणे अर्थ समाधान होईपर्यंत पाहणे तडीस नेणे अर्थ पूर्ण करणे ताळ्यावर आणणे अर्थ योग्य समज देणे तळपायाची आग मस्तकात जाणे अतिशय संताप होणे तारांबळ उडणे अर्थ अतिशय घाई होणे तिलांजली देणे अर्थ सोडणे त्याग करणे तोंड काळे करणे अर्थ दृष्टी आड होणे नाहीसे होणे तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे मिळालेल्या संधीचा लाभ उठवणे दुसऱ्याच्या कष्टावर आपला स्वार्थ साधणे तोंडाला पाने पुसणे अर्थ फसवणे तळ हातावर शीर घेणे अर्थ जीवावर उदार होणे तोंडचे पाणी पळणे अर्थ अतिशय घाबरणे भयभीत होणे तोंडाला पाणी सुटणे अर्थ लोप उत्पन्न होणे तोंडात बोड घालणे अर्थ आश्चर्यचकित होणे तोंड टाकणे अर्थ तद्वा बोलणे तोंडावाटे ब्र न काढणे अर्थ एकही शब्द न उच्चारणे थांग न लागणे अर्थ कल्पना न येणे थुंकी झेलणे आता थ वरून सुरू होणारे वाक्यप्रचार चालू आहेत थुंकी झेलणे अर्थ खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे थोबाड रंगवणे अर्थ तोंडात मारणे दगा देणे अर्थ फसवणे आणि एकशे अठ्ठावन्न क्रमांक आहे दबा धरून बसणे त्याचा अर्थ आहे टपून बसणे दाद न देणे अर्थ थांगपत्ता लागू न देणे पूर्णपणे दुर्लक्ष करणे दाद मागणे अर्थ तक्रार करून किंवा गारहाणे सांगून न्याय मागणे दाद धरणे वैर बाळगणे ढूक ठेवणे दाढी करणे अर्थ सॉरी दाढी धरणे अर्थ विनवणी करणे एकशे त्रेसष्ट क्रमांक दातांच्या कन्या करणे अर्थ अनेक वेळा विनंती करून सांगणे दाती तृण धरणे अर्थ शरणागती पत्करणे दत्त म्हणून उभे राहणे अर्थ एकाएकी हजर होणे दात खिळी बसणे अर्थ बोलणे अवघड होणे द्राविडी प्राणायाम करणे जाणे दुधात साखर पडणे अर्थ, अर्थ अधिक चांगले घडणे दात होठ खाणे अर्थ द्वेषाची भावना दाखवणे एकशे सत्तर क्रमांक दोन हातांचे चार हात होणे विवाह होणे दुसऱ्याच्या पाणी पिणे अर्थ दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे दातास दात लावून बसणे अर्थ काही न खाता उपाशी राहणे एकशे त्र्याहत्तर क्रमांक दुःखावर डागण्या देणे दुःख झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे अर्थ हट्ट धरून बसणे धारा पडणे अर्थ रणांगणांवर मृत्यू येणे धाबे धनानणे अर्थ खूप घाबरणे धूम ठोकणे अर्थ वेगाने पळून जाणे धूळ चो चारणे अर्थ पूर्ण पराभव करणे नजरेत भरणे अर्थ उठून दिसणे नजर करणे अर्थ भेटवस्तू देणे नाक घासणे अर्थ स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे आता नाक या शब्दावरूनच बरेच वाक्यप्रचार या ठिकाणी आले आहेत नाक ठेचणे नक्षा उतरणे नाक अर्थ नापसंती दाखवणे नाकावर राग असणे अर्थ लवकर चिडणे नाक वर असणे दिमाग किंवा ताठा असणे नाकाला मिरच्या झोमणे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे नाकी नऊ येणे मेटाकुटीला येणे फार त्रास होणे नांगी टाकणे हातपाय गाळणे नाकाने कांदे सोलणे स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बडाया मारणे नकराशू ढाळणे अंतर्यामी आनंद होत असताना बाह्यता दूर दाखवणे नक्षा उतरवणे अर्थ गर्व उतरवणे नाकाशी सूत धरणे अर्थ आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण झाली की त्याला नाकाशी सूत धरणे असे म्हणतात पाठीशी घालणे अर्थ स्वरक्षण देणे पाणी दाखवणे सामर्थ्य दाखवणे पाणी पडणे वाया जाणे पाणी मुरणे कपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्तकट शिजत असणे पाणी पाजणे अर्थ पराभव करणे पाणी सोडणे त्याचा अर्थ आहे आशा सोडणे त्याग करणे पदरात घेणे स्वीकारणे पदरात घालणे चूक पटवून देणे स्वाधीन करणे पाचवीला पुजणे त्रासदायक गोष्टीची कायमची सोबत असणे पाठ न सोडणे अर्थ एखाद्या गोष्टीचा पिछा पुरवणे पाडा वाचणे अर्थ सविस्तर हकीकत सांगणे पादाक्रांत करणे अर्थ जिंकणे पार पाडणे अर्थ पूर्ण करणे पाण्यात पाहणे अर्थ अत्यंत द्वेष करणे पराचा कावळा करणे अर्थ मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे पाऊल वाकडे पडणे अर्थ वाईट मार्गाने जाणे पायाखाली घालणे अर्थ पादांक्रांत करणे पुंडाई करणे अर्थ दांडगाईने वागणे पाड दाखवणे अर्थ पळून जाणे पायमल्ली करणे अर्थ उपम्रत करणे पोटात कावळे कावकाव काव करणे अर्थ अतिशय भूक लागणे किंवा भूकेने जीव व्याकुळ होणे पोटात घालणे अर्थ क्षमा करणे पोटात शिरणे अर्थ मर्जी संपादन करणे पोटावर पाय देणे अर्थ उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे पोटाची दामटी वळणे अर्थ खायला न मिळणे पदर मोड करणे अर्थ दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे पोटाला चिमटा घेणे अर्थ पोटाला न खाता राहणे पोटात ब्रह्मराक्षस उठणे अर्थ खूप खावेचे वाटणे प्रश्नांची सरबत्ती करणे अर्थ एकसारखे प्रश्न विचारणे प्राण कानात प्राण कानात गोळा होणे अर्थ ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे प्राणावर उदार होणे अर्थ जीवाची परवा न करणे फाटे फोडणे अर्थ उगाच अडचणी निर्माण करणे एखादे काम टाळण्यासाठी हरकती काढणे फुटाण्यासारखे उडणे रागाने एकदम एखाद्या कार्यास प्रवृत्त होणे बट्ट्याबोळ होणे अर्थ विचका होणे बभ्रा करणे अर्थ बोबाटा करणे सगळीकडे प्रसिद्धी करणे बारा वाजणे अर्थ पूर्ण नाश होणे बादरायन संबंध असणे अर्थ ओढून दाडून लावलेला संबंध असणे बत्तीशी रंगवणे अर्थ जोराने थोबाडात मारणे बत्तीशी दाखवणे अर्थ हसणे बुचकळ्यात पडणे अर्थ गोंधळून जाणे बेत हाणून पाडणे अर्थ बेत सिद्धीला जाऊ न देणे बोचणी लागणे अर्थ एखादी गोष्ट मनाला लागून राहणे बोटावर नाचवणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे बोल लावणे अर्थ दोष देणे बोळ्याने दूध पिणे अर्थ बुद्धिहीन असणे बोला फुलाला गाठ पडणे अर्थ दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे याला म्हणतात बोला फुलाला गाठ पडणे भगीरथ प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे भान नसणे अर्थ जाणीव नसणे भारून टाकणे अर्थ पूर्णपणे मोहून टाकणे मनात मांडे खाणे अर्थ व्यर्थ मनोराज्य करणे मान ताट ठेवणे अर्थ स्वाभिमानाने वागणे माशा मारणे अर्थ कोणताही उद्योग न करणे मिशीवर ताव मारणे अर्थ बडाई मारणे मधून विस्तव न जाणे अर्थ अतिशय वैर असणे मूग गिळणे अर्थ उत्तर न देता गप्प राहणे मधाचे बोट लावणे अर्थ आशा दाखवणे मनात घर करणे अर्थ मनात कायमचे राहणे मन मोकळे करणे अर्थ सुख दुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे मनाने घेणे अर्थ मनात पक्का विचार येणे मन साशंक होणे अर्थ मनात संशय वाटू लागणे दोनशे त्रेपन्न क्रमांक मनावर ठसणे मनावर जोरदारपणे बिंबणे मशागत करणे अर्थ मेहनत करून निगा राखणे मात्रा चालणे योग्य परिणाम होणे रक्ताचे पाणी करणे अर्थ अतिशय मेहनत करणे राईचा पर्वत करणे अर्थ क्षुल्लक गोष्टीला उगास मोठे स्वरूप देणे राख होणे अर्थ पूर्णपणे नष्ट होणे राब राब राबणे अर्थ सतत खूप मेहनत करणे राम नसणे अर्थ अर्थ नसणे राम नसणेचाच अर्थ आहे अर्थ नसणे राम म्हणणे अर्थ शेवट होणे मृत्यू येणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे अर्थ दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे लहान तोंडी मोठा घास घेणे अर्थ आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे लक्ष वेधून घेणे अर्थ लक्ष ओढून घेणे लक्ष्मीचा वर्दहस्त असणे अर्थ लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे लौकिक मिळवणे अर्थ सर्वत्र मान मिळवणे वकीलपत्र घेणे अर्थ एखाद्याची बाजू घेणे वाट पाहणे अर्थ विलेवाट लावणे मोडून तोडून टाकणे दोनशे एकोणसत्तर सत... क्रमांक वाटण्याच्या अक्षता लावणे अर्थ स्पष्टपणे नाकारणे वटणीवर आणणे अर्थ ताळ्यावर आणणे नम्र व्हायला लावणे वन वन भटकणे अर्थ एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप फिरणे वाचा बसणे अर्थ एक शब्दही बोलता न येणे विचलित होणे अर्थ मनाची चलविचल होणे विसंवाद असणे अर्थ एकमेकांशी न जमणे वड्याचे तेल वांग्यावर काढणे अर्थ एकाचा राग दुसऱ्यावर काढणे विडा उचलणे अर्थ निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे दोनशे सत्याहत्तर क्रमांक वेड घेऊन पेड गावला जाणे ढोंग करणे शब्द जमिनीवर पडू न देने, अर्थ इच्छेनुसार कार्यवाही करणे शहानिशा करणे एखाद्या गोष्टी बाबत चौकशी करून खात्री करून घेणे शिगेला पोहोचणे अर्थ शेवटच्या टोकाला जाणे शंभर वर्षे भरणे अर्थ नाश होण्याची वेळ जवळ येणे श्री गणेशा करणे अर्थ आरंभ करणे सही सलामत सुटणे अर्थ एता सुटका होणे सोळो किपोळो करणे अर्थ अतिशय हैराण करणे सर्वस्वपणाला लावणे अर्थ सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे साखर पेरणे अर्थ गोड बोलून आपलेसे करणे सामोरे जाणे अर्थ निधड्या छातीने तोंड देणे साक्षर होणे अर्थ लिहिता वाचता येणे साक्षात्कार होणे अर्थ आत्मिक ज्ञान प्राप्त होणे किंवा खुरे स्वरूप करणे सुताने स्वर्गाला जाणे अर्थ थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे सुतोवाच करणे अर्थ पुढे घडणाऱ्या गोष्टीची प्रस्तावना करणे प्रारंभ करणे दोनशे ब्याण्णव क्रमांक सोन्याचे दिवस येणे त्याचा अर्थ आहे अतिशय चांगले दिवस येणे संधान बांधणे अर्थ जवळीक निर्माण करणे ब्रह्मात पडणे अर्थ गोंधळात पडणे स्वप्न भंगणे अर्थ मनातील विचार कृतीत न येणे स्वर्ग दोन बोटे उरणे अर्थ आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे हमरी तुमरीवर येणे अर्थ जोराने भांडू लागणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे अर्थ खोटी स्तुती करून मोठेपणा देणे हसता हसता पुरेवाट होणे अर्थ अणावर हसू येणे हस्तगत करणे अर्थ ताब्यात घेणे हातपाय गळणे अर्थ धीर सुटणे हातचा मळ असणे अर्थ सहज शक्य असणे हात ओला होणे अर्थ फायदा होणे हात टेकणे नाईला झाल्याने माघार घेणे हात देणे अर्थ मदत करणे हात मारणे अर्थ ताव मारणे भरपूर खाणे सगळे हात या शब्दावरून येणारे वाक्यप्रचार आहेत हात दाखवणे बडवून काढून वा अन्य प्रकारे आपले सामर्थ्य दाखवणे तीनशे नऊ क्रमांक हाय खाणे धास्ती घेणे हात चोळणे अर्थ चरफडणे हातावर तुरी देणे अर्थ डोळ्यांदेखत फसवून निष्ठून जाणे हात हलवत परत येणे अर्थ काम न होता परत येणे पुढे तीनशे बारा क्रमांक तीनशे तेरा क्रमांक हात झाडून मोकळे होणे जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे तीनशे चौदा क्रमांक हातापाया पडणे गयावया करणे तीनशे पंधरा क्रमांक हातात कंगन बांधणे हातात कंकण बांधणे अर्थ प्रतिज्ञा करणे हाताला हात लावणे अर्थ थो थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे तीनशे सतरा क्रमांक हातावर शीर घेणे अर्थ जीवावर उदार होणे किंवा प्राण्यांचीही पर्वा न करणे तीनशे अठरा क्रमांक हा दोन पाठीस लागणे त्याचा अर्थ आहे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे आणि शेवटी तीनशे एकोणावीस क्रमांक आहे हुल देणे हुल देण्याचा अर्थ आहे चकवणे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण तीनशे एकोणावीस वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ जाणून घेतलेले आहेत थँक्यू